कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शहर आणि जिल्ह्यातील ओढे नदी नाल्यांना प्रचंड पाणी आले आहे। त्यातच उजनी धरणातून भीमा नदीत, नीरा नदीतून भीमा नदीत, अक्कलकोट तालुक्यातील कुरणूर धरणातून बोरी नदीत आणि सीना कोळेगाव धरणातून सीना नदीत मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागले। सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना महापुराचा मोठा फटका बसलाय। सोलापूर जिल्ह्यातील या प्रमुख नद्यांसह भोगावती, नागझरी या नद्यांनाही मोठ्या प्रमाणात पाणी आलेले आहे। जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। महापुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी, त्यांचे प्राण वाचवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात NDRFचे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स चे 15 जवान सोलापूर जिल्ह्यात दाखल झालेले आहेत। मोहोळ, अक्कलकोट, पंढरपूर आणि बार्शी या तालुक्यांतील गावांमध्ये NDRF, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात बचाव कार्य देखील करण्यात येत आहे। आज सकाळपासूनच जवळपास 30 ते 40 जणांचे प्राण वाचवण्यात जिल्हा प्रशासन आणि NDRFला यश आलेलं आहे। बार्शी तालुक्यातील बचाव कार्य जवळपास पूर्ण झालंय। सोलापूर जिल्ह्यातील ज्या मार्गावरील नदी ओढे नाल्यांना पाणी आलेलं आहे ते मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। महापुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग युद्धपातळीवर कामाला लागलेला आहे। महसूल प्रशासनाची यंत्रणा पूरग्रस्त गावांमध्ये दाखल झाली आहे। बार्शी तालुक्यातील सासुरे येथे युवकाने महापुराच्या धोक्यात तब्बल 12 तास झाडावर आश्रय घेतल्याचंही या ठिकाणी पाहायला मिळालं। त्या युवकाला आज सकाळी 6 वाजता सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। बार्शी तालुक्यातील मुंगशी येथील युवकाला पहाटे 5 च्या सुमारास सुखरूप बाहेर काढण्यात आलं। अक्कलकोट येथेही NDRFची टीम दाखल झाली असून महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या वतीने बचाव कार्य करण्यात येत आहे। न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।